चले नको, माफ करा, माफ चुकलं माझं, चुक परत नाही करत. अरे भैया काय झालं, काय काय झालं विचार, यालाच काय झालं. अर्पण ह्यू कोण आहे? आप्पा अहो हा शीतलच्या कॉलेज मध्ये शिकतो. अहो पण त्याला का मारताय? अहो आई ह्यानं आपल्या शीतलची छेड काढली होती. ए बेने असं कस चुकलं रे? शीतल कोण आहे माहितीये का तुला? शीतल आमच्या नानाची कन्या. तिला चढतोस वर तू? खरंच चुकलं माझं, मी परत नाही असं करणार, खरंच चुकलं माझं. अहो पण शीतल कुठं आहे? आई अहो शीतल खरंच माहित नाही कुठे गेले. ए डोळे खाली घे सुरजा, त्याला कोंबडा कर. चला उठ, उठ पाय धर, चल माझे नाही यांची. सॉरी बोल. सॉरी आवाज ताई, सॉरी. हेच बेन त्रास देत होतो ना तुला. शीतल मला काय म्हणायचंय, आपण ह्याला पोलिसांच्या ताब्यात देऊयात. हा अहो नाही नको, मी तुमच्या पाया पडतो, मी परत ह्यांच्या वाटेल नाही जाणार. प्लीज नको पोलिसांच्या ताब्यात, चुकलं माझ. तुला आता कळतं चुकलं ती? हा थांब, तुला आमच्याच पुरीचे काय, कुठल्याच पुरीचे छेड काढायचं लायकीचं ठेवत नाही बघ. तुम्ही का बसाव, उगा दिशा नका वाढू. भैया पण तुम्हाला कसं कळलं? अहो त्याचं काय झालं आई, बँकेच्या कामानिमित्त आम्ही तिकडनं चाललो होतो. यो आणि आज्या बोलताना दिसली. सोबत शीतल पण होते. आम्हाला काय वाटलं मित्रच आहेत, नंतर आम्ही चौकशी केली तेव्हा कळलं हा शीतलला त्रास देत होता म्हणून. पण आजा तिथं काय करत होता ते काय माहित नाही हो, ह्यांनाच माहित असेल. होय ग अगं मी काय विचारते, अजय तिथं काय करत होता? आता मला काय माहित, काय तर काम असेल त्याच. आणि तेव्हा ह्यो माझ्या माग लागलेलं त्याने बघितलं आणि म्हणून तो तिथं आलता. आणि येऊन काय केलं मग? याला समजून सांगितलं. हाऊ शीतल या अशा पोरांना समजवून चालतंय. नाहीतर काय, तिथले तिथं जागे उलट्या हाताच दोन ठेवून द्यायला आलं नाही तो तुला. आपण नीट समजावून जर प्रश्न सुटत असत्याल तर कशाला उगाच भांडणाला कार. अग मग तुला बोलता आलं नाही याला. अग बोलले की काय रे, काय बोलली ती तुला? म्हणजे हवे तुझा बॉयफ्रेंड? ह्योच माझा बॉयफ्रेंड, फौजी आहे फौजी. यानं तोंड उघडू नये म्हणजे झालं. अहो ह्याच म्हणाले की माझा. ऐ एक शब्द जरी तोंडातून काढला ना तर अजून थोबाट रंगवीन, कळलं? आता काय उपयोग आहे, त्या आजाने ह्याला तिथंच कान खाली लावाय पाहिजे होती, असल्यांना समजून सांगून काय उपयोग नाही. हा आमचं बी तेच मत आहे, कुठल्या बी पोराने कुठल्या पोरीची छेड काढली तर त्याने जागच्या जागी हाडा एक करावी.
शेवटी काय हो, शीतल तर आपल्या घरातलंच आहेत ना. तरी नशीब याला आमच्या ऑफिसवर नाही न्याला, नाही तर बघायला हाड सुद्धा सापडली नसती. मग याला हिता कशाला आणले? हा हो, तुमची माफी मागायला. ए माफी माग. ताई मी तुमची परत माफी मागतो, मी परत असं कुणाबरोबर वागणार नाही, चुकलं माझं माफ करा. सुरजे हा याला घेऊन जा. ए ए परत जर वाकड्या नजरेने ह्यांच्याकडे बघितलं तर हात पाय वाकडा करे ना. चल बरं झालं भैया तुम्ही तिथं होता, उद्या काही एकाच दोन झालं असत तर लई अवघड झालं असत. आई आम्ही असताना तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका, पण आई खरं सांगू का तुम्हाला, मला एका गोष्टीचं लई वाईट वाटलं. ती म्हणजे अजिंक्य तिथं असताना काहीच ऍक्शन कशी नाही घेतली, म्हणजे व्हॉट इज दिस, दिस इज रिडिक्युलस, नॉट गुड ना. बर भैया चहा घेऊन जा की. नाही म्हणायचं नाही भैया, चल आओ. चल चल चल. बर ठीक आहे चला. मम्मी इकडे याची काय गरज होती? सांगितलं ना पत्रिका बघायला आलोय म्हणून. तसं नाही काय अगं, पत्रिका जुळली म्हणून सांगायचं सोडून द्यायचं ना, कशाला चांड पाहिजे. जेडे तू निस्तीचा अभ्यासात हुशार आहेस बघ, जरा या वर्ण मी शिक्की का. आता काय झालं? अगं आपण जर तू म्हणतेस तसं सांगितलं आणि त्यांनी जर दोघांची पत्रिका जुळून बघितली आणि जुळलीच नाही तर आपल्यावरचा विश्वास फांदीवरनं कावळा कसा भुरकन उडून जातो ना तसा उडून जाईल, आणि एकदा काही विश्वास उडला की पुन्हा मिळवणं लय अवघड होऊन बसते बघ. म्हणून लक्षात ठेव, कुठली बी गोष्ट करताना पुढचा विश्वास जाईल ना असं काहीच करायचं नाही. मम्मी कोण तर बघल की गप परसाद आहे, कोण नाही काय बोलत घे खातो बी. नको मला. नमस्कार गुरुजी. नमस्कार, काय म्हणताय बैठे ताई? गुरुजी ही माझी पोरगी जयश्री. नमस्कार. शुभम भवतु. बोला काय म्हणताय, लेकीसाठी काय स्थळ वगैरे आलंय की काय? नाही नाही हिच्यासाठी काही नाही, ती आमच्या पाहुण्यात एक लगीन जुळवायचं चाललंय ना, म्हणलं दोघांची पत्रिका जुळती का नाही ती बघावं म्हणून तुम्हाला पत्रिका द्यायला आले होते. हा गुण किती जुळतात हे बघायलाच हवं म्हणूनच आले तुमच्याकडं. बघू पत्रिका. हे मुलीची पत्रिका. आणि हे मुलाची. वा अहो पत्रिका जुळताय आणि मुलीची पत्रिका तर उत्तम आहे. काही दोष नाही भाई. अजिबात नाही. या दोघांचं जर लग्न झालं ना तर मुलाच्या नशिबात राजयोग आहे. अहो या मुलीचं कुणाशीही लग्न झालं तरी त्या मुलाच्या नशिबात राजयोग आहे. मुलीची पत्रिका उत्तम आहे. कोण आहे बरं ही मुलगी? नावच बघायचं राहिलो मी. असू द्या, नावात काय आहे तवा. आता लगीन जमलं का नाही की पत्रिका द्यायला येईन तवा सांगेनच की. बर गुरुजी
तुमची दक्षिणा किती द्यायची? 101 द्या. देते. हे घ्या 100 रुपये. बर येतो. शुभम भवतु. मना पुरीच्या नशिबात राजयोग आहे. असू दे की आपल्याला काय, त्या भैयाचं लगीन शीतली संघ का एकदा जमलं ना तर आपल्याला काय काय पाहिजे त्याची लिस्टच बनवती. चांगलाच धुते त्या भैयाला. मम्मी तुला वाटतं तेवढा मी मूर्ख नाही बर का भैया जेडे, आणि तू समजतीस तेवढी बी मी अडाणी नाही बर का. मला कधी काय करायचं ती चांगलंच माहिती आहे. आणि हा भैया संघ शीतलीचं लगीन इतक्या सजासजी झालं म्हणून तुझं बी लगीन अजिंक्यन संघ इतक्या सजासजी होईल असं समजायची चूक करू नका. असं उभ्या आयुष्यात मी तुझं लगीन अजिंक्यन संघ होऊ देणार नाही सांगून ठेवते. मम्मी तू बी लक्षात ठेव, मी लगीन करीन तर अजिंक्यन बरोबरच. काय झालं? तू त्या पोराला आणलं का नाहीस? कुठल्या पोराला? हा ते कॉलेजवाले होय. कुठला पोरगा ये बी आठवण झालंय तुला तर? तू परत त्या बोलला का तुला? नाही. मग काय झालं? तू त्या पोराला आणलं का नाही सांग आधी. मी आर्मी मध्ये उगच काय मॅटर झाला असता तर ठीक आहे, मी समजा त्याला मारला असत परत त्याने डुक धरला तर काय करायचं? अगं मी इथं गावात असतो तर गोष्टी वेगळी होती शिकली. एक तर मी इथं नाही, तुला त्रास झाला तर काय करायचं? काय त्रास देणार आहे तो? असं आपल्याला वाटत नंतर जे प्रॉब्लेम होतील ना निसतताना नाकी न येत. तुला काय झालं तोंड पाडून बसायला? मग काय करू, त्या भैयान मरस्तावर मारलंय त्या पोराला. तुला कोणी सांगितलं? घरापतून फरफटत आणलेलं, माझ्या पाया पडून सॉरी बी म्हणायला लावलं, लई हाणलेलं. घरचं तर लई कौतुक करतात त्या भैयाच. तू नुसतं कर. अगं पण तो भैया काय म्हणला माहितीये का, आजा तिकडे असून मी त्यांना काही केलं नाही, तू बी हाणाय पाहिजे होतस त्याला. फुकटचा त्या भैयानं माझ्या घरच्यांसमोर भाव खाल्ला. बर बर काय बर, त्याला हाणलं असतस तर माझ्या घरच्यांसमोर हिरो झाला असतास ना. आता कॉलेज मध्ये सगळ्यांना वाटल तो भैया माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. काय बी काय असं कसं वाटल? मला त्रास देणाऱ्या पोराला हाणलं म्हणजे असंच वाटणार ना. पण त्यानं त्या पोराला मारलंय हे बाकीच्या थोडीच माहिती आहे. आता आपल्याला काय माहित, कुणी बघितलं असेल म्हणजे. बर आता काय करायचं? तुम्हाला सोडायला आणि न्यायला यायचं. शीतली असं किती दिवस आहे मी इथं? मला नाही माहित, जेवढे दिवस आहेस तेवढं तरी. शीतली 10-12 दिवस राहिलेत. हा मग तेवढं दिवस तरी का माझ्यासाठी तेवढं बी नाही करू शकत तू? अगं म्हणजे मी दररोज यायचं. हा का? अगं म्हणजे एसटीने यायचं म्हणजे. एसटीने वय? मग काय गाडी माझ्याकडं. मामाची तर आहे ना. मामा लागणार नाही का? काय तर सांगायचं ना आणायची. काय सांगायचं? हे बघ तो तुझा प्रश्न आहे, ते बी मीच सांगू. आता तूच मला सांग, असं कुठल्या पोरानं मला त्रास दिल्यावर मी काय सारखं सारखं तुला फोन करून बोलून घ्यायचं वय? मला काय नाही माहित, उद्यापासून तुम्हाला सोडायला आणि न्यायला यायचं म्हणजे पोरांना बी भ्यार आहे. मग उद्यापासून आपण एकत्र जायचं आणि एकत्र यायचं. लेट झाला का? अगं नाही मी बी आत्ता चाललोय. अरे मामा नाही का गाडी घेऊन गेलास?
मी सांगितले मामाला माझं महत्वाचं काम आहे म्हणून. म्हणजे रोज असं सांगणार वय वय. आज काय वेगळं जाणवते का नाही? वेगळं काय वळखती? वेगळं हा आज ऊन लय पडलंय ना, यंदा लय तापणार आहे, बेकार ऊन पडणार. अरे ऊनाबद्दल नाही, माझ्याबद्दल. तुझ्याबद्दल काही वेगळं जाणवत नाही बाई तुला. बद्दल हा तू आता शांत शांत असतीस. शांत शांत नाही, तुला काय वेगळं जाणवत नाही का? अग काय वेगळं? अरे तेच विचारते की काही वेगळं जाणवत नाही का तुला? वेगळं तुला काय वेगळं जाणवत नाही का? अग काय वेगळं? अरे तेच विचारते की काही वेगळं जाणवत नाही का तुला? हा तू काही यास्मिनची चप्पल घातली काय परत? यास्मिनची चप्पल? ही यास्मिनची चप्पल आहे? नाही तुझीच आहे. मग हा हेअरस्टाईल नेहमीचीच आहे. हो तेच की नेहमीचीच आहे हेअरस्टाईल. मग काय वेगळं? ड्रेस कसा आहे हो? हा ड्रेस वय चांगला आहे की? चांगला फक्त चांगला आहे वय. नाही नाही नुसतं चांगला कुठं, अगं लय चांगला आहे. आजा अरे मी ड्रेस घातलाय तो कसं ते बी सांगता येत नव्हे तुला? तुला ना काय कौतुकच नाही, एवढं तुझ्यासाठी आवरून आले साधं कौतुक करता येत नव्हे तुला? अग तसं नाही म्हणजे मला सांगता येत नाही. सांगता येत नाही का? सांगता येत नाही हा? तिकडे बागेत पोरगी बघू होतास तेव्हा तिचा ड्रेस दिसला तुला आणि माझा ड्रेस दिसला नव्हे. म्हणजे आता तुला कसं सांगू मी? हे बघ तू ड्रेस घातलेला तर चांगलाच होता पण त्याचं कौतुक करायचं मला माहीत नव्हतं ना, मला काय अनुभव नाही ना. हे बघ म्हणजे तू समजून घे ना. मी समजून घेऊ. हा म्हणजे तू कायमच भारी वाटतीस ना, त्यात वेगळं काय केलं की मला सांगताच येत नाही. एक मिनिट, भारी वाटते म्हणजे नसते का? अगं तू हायस म्हणून तर वाटतीस ना, नसतीस तर कशी वाटली असतीस? म्हणून म्हणतोय समजून घे मला. म्हणजे मी समजून घेत नाही. समजून घेतेस की तू, पण अशाही समजून घे असं म्हणायचंय मला. अच्छा अशाही समजून घेत नाही मी. तसं नाही मग असं नाही म्हणतोस पण तसंच तर म्हणलास. अगं शितले मला तसं नाही म्हणायचं मला ना. हा राहू दे राहू दे, मला समजून घे म्हणतोस, आधी स्वतः समजून घ्यायला शिक. अरे मी ड्रेस दाखवते तुला तरी कळणार तुला? अगं कळलं होतं मला. कळलं होतं काय? कळलं नव्हतं नाहीतर मी इचारच्या अगोदरच सांगितलं असतस. अरे पोरांनी पोरीपेक्षा जास्त समजूतदार असलं पाहिजे. पोरीना काय पाहिजे काय नाही हे त्याला कळलं पाहिजे. पोरगा पोरीचा आरसा असतोय, ती कशी हाय कशी नाही हे सांगणार. हौजी अजिंक्य शिंदे तुमच्यात ना जरा समजूतदारपणा यायला पाहिजे तरच परफेक्ट बॉयफ्रेंड बनाल. बर चला आता. हा